विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पाठात तुम्ही शिकलात की वेगवेगळ्या हवामानात वनस्पती वाढतात आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्यात अनुकूलन घडून येते त्यामुळे तुम्हाला आता अनेक वनस्पतींची नावे माहिती झाली आहेत आपल्या परिसरात नेहमी आढळणाऱ्या काही वनस्पतींची चित्रे आता पाहूया हिरवळ सदाफुली जास्वंद गुलाब आंबा नारळ इत्यादी आता तुम्ही मला त्यांचे काही महत्वाचे गुणधर्म सांगू शकाल का त्याचप्रमाणे वनस्पतींच्या विविध अवयवांबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आपल्या सभोवताली वाढणाऱ्या सर्व वनस्पती जमिनीमध्ये घट्ट रुतलेल्या असतात त्या त्यांची जागा सोडत नाहीत जवळपास सर्व वनस्पतींची पाने हिरवी असतात त्यामुळे त्या, त्या स्वतःसाठी आणि इतरांसाठीही अन्न तयार करू शकतात आपण आपल्या परिसरात साधारणपणे ज्या वनस्पती पाहतो त्यांना जमिनीत वाढणारी मुळे आणि खोड पाने सुंदर फुले आणि फळे असतात आपण वनस्पती कशा ओळखतो वनस्पती जमिनीत घट्ट रोवलेले असतात प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात वनस्पतींना मुळे खोड पाने फुले आणि फळे असतात तर आज आपण वनस्पतींच्या अवयवांविषयी अधिक जाणून घेऊया आपण काही वनस्पतींच्या नमुन्यांचे निरीक्षण करणार आहोत आणि काही साध्या कृती करून वनस्पतींचा अभ्यास करणार आहोत कृती एक वाटाणा घेऊन त्याचे थोडे दाणे पाण्यामध्ये रात्रभर भिजवा त्यानंतर ओल्या टीप कागदामध्ये ते वाढू द्या एक दिवसानंतर बी मधून छोटासा भाग वाढलेला दिसेल त्याला आदिमूळ असे म्हणतात आता ते आदिमूळ अजून वाढू द्या तुम्हाला असे लक्षात येईल की ते खालच्या दिशेने वाढते हे आदिमूळ वाढवून वनस्पतीचे मूळ तयार होते म्हणून तुम्ही जेव्हा या बिया जमिनीत ठेवता तेव्हा आदीमुळ जमिनीखाली वाढते आणि त्यापासून मूळ तयार होते लक्षात ठेवा मुळे ही नेहमी जमिनीखाली पाण्याच्या दिशेने वाढतात दुसऱ्या बाजूला व्यतिरिक्त तुमच्या बिया अक्ष निर्माण करतात ज्याला छोटी छोटी पाने असतात त्याला अंकुर असे म्हणतात अंकुर हे जमिनीच्या विरुद्ध दिशेला वरती सूर्याच्या दिशेने वाढतात या अंकुरापासून वनस्पतीचे खोड तयार होते मुळे जमिनीच्या खोलवर तसेच सर्व दिशांना वाढतात जेव्हा बीला कोंब फुटतो तेव्हा तुम्हाला काय दिसते रुजणाऱ्या बीला आदिमूळ आणि अंकुर फुटतो आदिमूळ जमिनीकडे आणि पाण्याच्या दिशेने वाढते आदिमुळापासून मुळे तयार होतात अंकुर जमिनीपासून दूर जमिनीच्या विरुद्ध दिशेने आणि सूर्याच्या दिशेने वाढतो अंकुरापासून खोड तयार होते कृती दोन मुळांचे कार्य काय मुळे जमिनीला घट्ट धरून ठेवतात मुळे वनस्पतींना आधार देतात मुळे जमिनीमधून पाणी आणि खनिजे शोषून घेतात हिरवळ कांदा आणि सदाफुली टोमॅटो वांग मटार यांची छोटी रोपे जमिनीतून अलगद मुळापासून उपटा उपटताना त्यांची मुळे तुटणार नाही त्याची काळजी घ्या मुळांना चिकटलेली माती पाण्याखाली धुवून टाका आता मुळांचे प्रकार समजून घेण्यासाठी यांच्या मुळांचे निरीक्षण करूया सदाफुलीमध्ये एक मुख्य मूळ असते ज्याला सोटमूळ असे म्हणतात हे आदी मुळापासून तयार होते आता तुम्हाला हे पण दिसत असेल की या सोटमुळाला छोटी छोटी उपमुळे फुटतात काही वेळा या उपमुळांनाही फांद्या फुटतात या सर्वांना मिळून सोटमूळ म्हणतात मुलांना तुम्ही बघाल सोट तो की सोटमूळ लांब आहे आणि ते जमिनीत खूप खोलवर जाते जमिनीजवळचा सोटमुळाचा भाग जाड आणि रुंद असतो आणि तो दुसऱ्या टोकाकडे निमुळता होत जातो उपमुळे खूप मोठ्या प्रमाणावर जमिनीवर दूरवर आडवी पसरतात आता आपण गवत किंवा कांद्याच्या मुळांचा अभ्यास करू या वनस्पतींमध्ये आदिमुळाचे अस्तित्व फार कमी वेळ असते अगदी लवकर आदिमुळाला छोटी छोटी मुळे फुटतात त्यांना तंतुमय किंवा आगंतुक मूळ म्हणतात काही मुळे जमिनीत खोलवर गेलेली असतात पण गवतासारख्या वनस्पती उपटणं सोपं असतं कारण त्यांची मुळं जमिनी लगत असतात हे घडण्याचे कारण म्हणजे सोटमूळ जमिनीत खोलवर वाढतात आणि आगंतुकमुळे जमिनी लगत वाढतात तर आंब्याचे झाड आणि उसाचे झाड यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची मुळे असतात तुम्हाला ओळखता येईल का सहसा उंच झाडांना सोटमुळे असतात तर छोट्या झाडांना मुळे असतात थोडी उजळणी करूया सोटमूळ एक सोटमुळामध्ये आदी मुळाची वाढ होते प्राथमिक आणि दुय्यम उपमुळे असतात सोटमूळ जमिनीत खोलवर वाढते टॉमॅटो मटार आंबा यासारख्या द्विदल वनस्पतींमध्ये असते आगंतुक मूळ आदिमूळ थोडा काळ अस्तित्वात असते प्राथमिक आणि दुय्यम उपमुळे नसतात मुळांचा गुच्छ असतो तंतुमय किंवा आगंतुकमुळे जमिनीलगत वरच्यावर असतात गवत मका ऊस इत्यादी एकदल वनस्पतींमध्ये आढळतात मुळांच्या दोन प्रकारांचा अभ्यास करणे सोपे आहे वाटाणा किंवा मोड आलेले मटार किंवा तत्सम इतर कोणतेही बी जमिनीत काही दिवस वाढू द्या मग अलगद उपटून सोट मोळाचा अभ्यास करा घरच्या घरी कांद्याची मुळे वाढवणे अगदीच सोपे आहे एक कांदा घेऊन त्याची वाळलेली मुळे काढून टाका पाण्यानं भरलेल्या काचेच्या बरणी किंवा बाटलीच्या तोंडावर हा कांदा ठेवा त्याची मुळे पाण्याला स्पर्श करतील याची काळजी घ्या तीन चार दिवसातच ताजी मुळे फुटलेली दिसतील ही सगळी मुळं आहेत विश्वास बसतोय तुमचा यावर हो खरं आहे हे मुळंच आहेत पण अगदी वेगळी दिसणारी गाजर मुळा बीट रताळं यासारख्या वनस्पतींमध्ये मुळे त्यांच्यामध्ये अन्न साठवतात अशा प्रकारे मुळं फुगीर होतात आणि वेगवेगळा आकार धारण करतात आपण त्यांना साठवण मूळ किंवा स्टोरेज रूट्स म्हणतो वडाचं झाड आकारानं खूप मोठं असतं आणि त्यामध्ये नेहमीचीच सोटमूळ असतात पण या चित्रात तुम्हाला दिसेल की या झाडाला खूप फांद्या फुटतात म्हणून या फांद्यांना आधार द्यायला मुळे फुटतात ज्यांना आधारमुळे पारंब्या किंवा प्रॉपरूट्स म्हणतात आता या मका ऊस ज्वारीच्या झाडांकडे पहा या एकदल वनस्पती आहे आणि त्यांना तंतुमयमुळे असतात पण खोडाला आधार द्यायला हे तंतुमयमुळे पुरेसे नसतात त्यामुळे त्यांचे खोड अधिक आधारासाठी स्टील ट्रूट्स किंवा आगंतुकमुळे तयार करतात मुलांनो तुम्ही जेव्हा कधी कोकणात किंवा कोणत्याही समुद्रकिनाऱ्याच्या भागात जाल तेव्हा मॅनग्रोव्हज नावाच्या वनस्पतींचे निरीक्षण करा ह्या वनस्पती समुद्र किनाऱ्याजवळ खाऱ्या पाण्यात उगवतात ऑक्सिजन घेण्यासाठी या वनस्पती श्वसन किंवा न्यूमॅटोफोर्स निर्माण करतात लक्षात घ्या श्वसन जमिनीपासून दूर जातात सारांश आज तुम्ही वनस्पतींच्या मुळांची रचना आणि प्रकार शिकलात मुळांच्या नेहमीच्या कार्यांपेक्षा काही विशिष्ट कार्यासाठी काही मुळांची निर्मिती होते त्यांना रूपांतरित मुळे म्हणतात आव्हान टॉमॅटो मिरची ऊस घेवडा यांच्या मुळांचे निरीक्षण करा त्यांच्यातील मुळांचे प्रकार ओळखा आणि मुळांच्या प्रकारावरून त्यांचे द्विदल आणि एकदल या प्रकारे वर्गीकरण करा पारिभाषिक शब्द अनुकूलन प्रकाश संश्लेषण वनस्पती अवयव अंकुर सोटमूळ अगंतुकमूळ तंतुमय